नमस्कार आज आपण पाहणार आहोत नाचणीची इडली कशी बनवायची इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये दीड कप नाचणी घेतलेली आहे आता यामध्ये मी एक कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही यूज करू शकता व एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आता आपण हे सर्व दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करून आपण हे किमान दोन ते तीन तास तरी भिजत ठेवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा झाकण ठेवून आपण हे दोन ते तीन तास भिजत ठेवणार आहोत आपली नाचणी आणि उडदाची डाळ व तांदूळ छान भिजलेले आहेत आता इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत पोहे आपण दहा मिनिटे भिजत ठेवणार आहोत पोह्यामुळे नाचणीची इडली एकदम मऊसूद आणि छान अशी फुकते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व इन्ग्रिडियंट्स एकत्र करून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात आता यामध्ये भिजत घातलेले पोहे ॲड करून आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या बॅटरपासून तुम्ही नाचणीचा डोसा इडली तसेच उत्तप्पासुद्धा सुद्धा बनवू शकता आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे व हे सर्व एकत्र करून आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत किमान आठ ते दहा तास तरी हे छान भिजलं पाहिजे झाकण ठेवून आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं पीठ डबल झालेलं आहे व एकदम स्पॉन्जी झालेलं आहे अशा प्रकारे पीठ फुगल्यावर इडली सुद्धा एकदम सुंदर बनते आता इथे मी इडली पात्राला थोडस तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून ही इडली दहा ते पंधरा मिनिट मिडियम फ्लेमवर वाफवून घेणार आहोत इडली थंड झाल्यानंतर आपण चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने ही काढून घेणार आहोत इडली एकदम मौसूद अशी झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ही इडली तुम्ही लहान मुलांपासून ते अगदी घरातील आजी आजोबांपर्यंत सर्वांनाच नाश्त्यामध्ये देऊ शकता नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत व्हायला मदत होते त्यामुळे ही पौष्टिक इडली नक्की करून पहा